अथर्व, हे इतकेच शब्द या कलाकाराची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत. तमाशा प्रधान मराठी चित्रपट अमापाले, त्यात नाट्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली, पण या मनस्वी कलाकाराच्या नावाशी कोणाची तुलना होऊ शकत नाही. इतका तो नाचा त्यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केला. गण गौळण झाली सुरू, पायी घुंगरू लाग थर थरू उडाली खाई. सुरता लाल मारी मिठी तिठीला दिठी, फुटावी ओठ शब्दाची लाही. गणपत पाटलांचा जन्म 20 ऑगस्ट 1920 साली कोल्हापुरात एका गरीब कुटुंबात झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांचे बालपण खडतर होते. चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा आणि पायजमा अशा एका वेगळ्या ढंगात वावरलेले. आणि अभिनयाची तपस्या व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली आणि एका कलाकाराची जिंदगी कशी उद्ध्वस्त होत गेली याचे ते टोकदार उदाहरण आहेत. जयशंकर दानवे यांच्या ऐका हो ऐका या ग्रामीण ढंगातील तमाशा प्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची म्हणजेच नाचाची आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. या नाटकानंतर पाटलांच्या अभिनय कौशल्यामुळे नाचाची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी चित्रपटसृष्टीत दृढावत गेले. बायकी किरट्या आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून आणि डावा हात कमरेवर ठेवून बोलणारी, अंगाला लचके देत आणि अगदी ठसक्या खुमासदार पद्धतीने ते नाचा साकारत असत. काय ग म्हणू, काय ग नाही बापूराव, बरं बापूराव, काय काय नाही. त्यांचा संसार हा जगाच्या टवाळीचा विषय झाला. त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतलं असेल याची कल्पनाही करवत नाही. इतके असूनही पाटलांनी आपल्या चेहऱ्यावर रंग लावून घेणं कधी बंद केलं नाही. काय म्हणाव, काय तू बसली, काय झालं, चला गुदगुल होत्यात की. 1963 मध्ये थोरातांची कमळाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर 1964 मधील पाटलाग, सवाल माझा ऐका, वाघ्या मुरळी या सिनेमांनी त्यांचे आयुष्य बदलले आणि इथेच घात झाला. गणपत पाटील लोप पावले आणि नाचा गणपत पाटील लोकमाणसाच्या नसानसात भिंडला. चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा पायजमा अशा एकाच ढगळ्या वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचे सोने करून गेला. पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या रंग नटेश्वराचे या पुस्तकामध्ये मात्र विस्तृतपणे त्यांनी या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय, म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेला नटरंग सिनेमाला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद दिला. अराउंड 2005 झी गौरव सोहळ्यामध्ये गणपत पाटील यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला. यांच्या जीवनावर सिनेमा होऊ शकेल का, हाच काय तो त्यांचा कौतुक सोहळा. 2006 नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटात त्यांनी काम केले होते आणि हा त्यांचा अभिनीत केलेला अखेरचा चित्रपट होता. पुढे जाऊन गणपत पाटील हे तृतीय पंथीयांसाठी संज्ञा झाली. अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अवस्था होती. नटरंग सिनेमा जानेवारी 2010 प्रदर्शित झाला आणि त्याआधीच म्हणजेच 23 मार्च 2008 रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून गेला. नटरंग आला आणि मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. त्यांच्या भूमिकेचे त्यांनी सोने केले, पण त्या भूमिकेने नेहमीच त्यांच्या आयुष्यावर मात केली. अशा सर्व गुण संपन्न
गुणी पण अभागी अभिनेत्यास आमचा मानाचा सला। तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली, अंधोवरी तुमची कृपा तोवरी वाण आम्हाला कसली। अंधोवरी तुमची कृपा तोवरी वाण।